अशा पद्धतीने ऋतुजा ताईच्या सांगण्यावरून चिंटूने काय केलं, सकाळी लवकर उठला आणि अभ्यासाला बसला. आईबाबांना आनंद झाला. शाळेत जाताना देखील तो नीटनेटका गेला. नीटनेटका गेल्यानंतर हे सर्व बघून शिक्षकांनी त्याचे कौतुक केले आणि चिंटू आनंदाने हसू लागला. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील आपल्याला चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. चांगलं काही जे आहे ते आत्मसात केलं पाहिजे. त्यामुळं तुम्हालासुद्धा तुमचेसुद्धा शिक्षक कौतुक करतील आणि तुम्हीही आनंदी राहाल. त्यानंतर पहा, चिंटू रुसला चिंटू हसला या टॉपिकवरील आपण प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. प्रश्न एक, कारण सांगा. चिंटूला मित्र नव्हते कारण चिंटू स्वच्छ राहत नसे. चिंटूला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही कारण चिंटूला मुले हसायची. चिंटू ऋतुजाताई जवळ आली कारण चिंटू एकटाच बसला होता. चिंटू हसू लागला कारण शिक्षकांनी चिंटूचे कौतुक केले. प्रश्न दोन, काय होईल ते सांगा. तुला मित्र नसतील तर. मला खेळता येणार नाही, गप्पा मारता येणार नाहीत, स्वच्छ राहिले नाही तर आपल्याबरोबर कोणीही खेळणार नाही. उशिरा झोपलो, उशिरा उठलो तर आपली सर्व कामे उशिरा होतील. प्रश्न दोन, कशासाठी काय काय वापरतात ते लिहा. दात घासण्यासाठी टूथब्रश, टूथपेस्ट. अंग पुसण्यासाठी टॉवेल. कपडे धुण्यासाठी साबण. अंगण झाडण्यासाठी झाडू. केस धुण्यासाठी शाम्पू. प्रश्न तीन, तुम्ही सकाळी उठल्यापासून शाळेत जाईपर्यंत काय काय करताय ते क्रमाने लिहा. मी सकाळी लवकर उठतो, आंघोळ करून नाश्ता करतो, गणवेश घालून शाळेत जातो, शाळेत अभ्यास करतो, खेळतो. प्रश्न चार, तुला मित्र मिळावेत म्हणून कोणकोणत्या चांगल्या सवयी असाव्यात ते लिहा. सकाळी लवकर उठणे, आंघोळ करणे, केस विंचरणे, स्वच्छ कपडे घालणे, दररोज अभ्यास करणे. प्रश्न पाच, खालील शब्द लिहा. रुरु ऋषीवरून हे शब्द आहेत ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. रु ऋतु, रुन ऋषी, ऋषभ ऋतुजा. तर हे प्रश्नोत्तरे तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून पाठही करायचे आहेत. थँक्यू.